जे श्रद्धास्थान आहे ते प्रभु रामचंद्र। गेले अनेक वर्ष अयोध्येमध्ये प्रभु रामचंद्राचं मंदिर व्हावं अशा प्रकारची इच्छा आम्हा सर्व हिंदू बांधवांची होती, परंतु त्या ठिकाणी हे मंदिर होऊ शकत नव्हतं। परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने आणि या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक प्रबळ इच्छा व्यक्त करून माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि अयोध्येमध्येच राम जन्मले होते त्या ठिकाणीच रामाचं मंदिर व्हावं अशा प्रकारचा निकाल दिला। जे जे काही लढे लढले गेले त्यातला मी पण स्वतः एक कारसेवक आहे। मी 90 आणि 1992 या कारसेवेमध्ये सहभागी झालो। उत्तर प्रदेशामध्ये बांदा जिल्ह्यातल्या करवीच्या जेलमध्ये आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं, परंतु हा लढा आम्ही चालू ठेवला आणि शेवटी या लढ्याला यश मिळालं आणि आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाईजी मोदी यांच्या हस्ते या प्रभु रामचंद्राच्या मंदिराचा पायाभरणी समारंभ आज अयोध्येमध्ये होतो। याचा आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। जसं आम्ही आज जालन्याच्या राम मंदिरामध्ये येऊन आरती केली, असेच जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी हिंदू बांधव असतील ते आपल्या आपल्या घरामध्ये दीपोत्सव साजरा करून आनंद व्यक्त करतील। या आनंदामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी आपला विनंती करतो। बाळासाहेब ठाकरेंच्या वंशजांना काही या कार्यक्रमाला आमंत्रण नाही आहे। मला असं वाटतं की जागतिक पातळीवर करोनाने कहर केलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये काही ठराविक लोकांनाच याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी या लढ्यामध्ये स्वतः प्रत्यक्षरित्या भाग घेतलेला आहे असे साधू महंत आणि त्याचबरोबर मोदीजी अशाच लोकांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे।